नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। पंक्तीमध्ये मिळतो अगदी तसाच भात, घरच्या घरी कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। 1 किलोच्या प्रमाणात आपण हा भात बनवणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 किलो तांदूळ घेतले आहे, हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे। 4 कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत। 4 बटाटे मोठ्या मोठ्या फोळी चिरून पाण्यात टाकून ठेवले। त्याचबरोबर 4 टोमॅटो चिरून घेतले, 4 गाजर देखील चिरून घेतले आणि थोडी फुलगोबी देखील चिरून घेतली। 1 वाटी भरून शेंगदाणे आणि 1 वाटी भरून खोबऱ्याचे तुकडे देखील करून घेतले। कुकर तापला आहे, त्यामध्ये 1 वाटी तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर 2 ते 3 चमचे मोहरी घातली, 2 चमचे जिरे घातले, कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे यामध्ये घातले, 1 वाटीभर कढीपत्ता घातला, छान असं भाजून घ्यायचं आहे। एक वाटी भरून लाल मिरची पावडर आणि 2 चमचे हळद मी यामध्ये घातली। हळदीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, ती मी यात ॲड केली। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चिरून घेतलेली पत्तागोबी, गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये टाकले। बटाटे मी पाण्यात यासाठी ठेवले होते, बटाटे काळपट पळतात, पाण्यात ठेवल्याने त्याला काळपटपणा येत नाही। बटाटे देखील टाकून घेतले। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एका किलोच्या प्रमाणात आपण भात बनवणार आहोत म्हणून यामध्ये 2 लिटर पाणी मी ॲड करणार आहे। जेवढे तांदूळ त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचे असते, तुम्ही जर भांड्याने मापून तांदूळ घ्याल तर त्याच्या दुपटीने पाणी टाकायचे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते तांदूळ मी यामध्ये घातले आहेत। चवीनुसार मीठ यामध्ये मी घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। वाटाणे आणि हरभरे 1-1 वाटी या प्रमाणात मी भिजत घातले होते, ते यामध्ये टाकले आणि टोमॅटो 4 टोमॅटो चिरून घेतले आणि ते सर्वात शेवटून यामध्ये टाकले। मिक्स करून घ्यायचे आहे। थोडी कोथिंबीर यामध्ये घातली। ह्याच्या आपण कुकरला 3 शिट्ट्या काढणार आहोत। शिट्ट्यांनंतर आपला भात छान असा तयार झालेला आहे। खूपच खमंग असा वास या भाताचा येत आहे। अगदी पंक्तीमध्ये मिळतो तसाच हा भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद।